जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करता किंवा खूप प्रयत्नानंतर पुरणपोळी हवी तशी जमत नाही आहे, तर इथं तुम्हाला 5 स्टेप्समध्ये सविस्तर पुरणपोळीची रेसिपी समजेल. डाळ कशी शिजवायची, पुरणाला चटका कसा द्यायचा, उंडा भरायचा कसा, पोळी लाटायची कशी, भाजायची कशी, कुठल्या गोष्टी पाळायच्या, कुठल्या गोष्टी टाळायच्या, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण एकदम मऊ लुसलुशीत भरपूर पुरण असलेली गुबगुबीत पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत. तसं तर आपण पुरणपोळीच्या बऱ्याच रेसिपीज आधी केलेल्या आहेत, पण आजचा व्हिडिओ खास नवशिक्यांसाठी आहे. बऱ्याच जणांना पुरण पातळ होणं किंवा कोरडं होणं असे प्रॉब्लेम्स येतात, तर इथं आपण अगदी व्यवस्थित पुरणपोळी तर करणारच आहोत, पण इथं पुरण शिजवण्याची पद्धत थोडीशी आपण बदललेली आहे. त्यामुळं पुरण पातळ किंवा कोरडं होण्याचा प्रश्नच नाही, पुरण परतत असतानाच आपल्या लक्षात येईल की पुरण कितपत परतायचं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी इथं शेअर केल्या, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो, लाईक करायला अजिबात विसरू नका. सुरुवात करूयात. पुरणपोळी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कणिक भिजून घ्यायची आहे. त्यासाठी एका परातीमध्ये आपल्याला घ्यायची आहे 4 वाट्या गव्हाची कणिक. त्यामध्ये घालायचं आहे सवीपुरतं मीठ. रंग छान यावा म्हणून अर्धा चमचा हळद घातली. आता थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ. कणिक भिजवत असताना आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे ती खूप जास्त सैल होणार नाही आणि मऊसूद भिजली जाईल. तर इथं मी संपूर्णपणे गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही पाहिजे तर थोडासा मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ असं घेऊ शकता किंवा संपूर्णपणे मैदा घेऊ शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं करू शकता. तर हे बघा, कणिक आपली भिजवून झालेली आहे. मी जास्त तिंबत बसलेले नाही आहे. आता याला थोडंसं तेल लावून घेऊयात. साधारण चमचाभर तेल लावून घेतलं. आता याच्यावर झाकून याला आपण साधारण एक अर्धा तास तरी असंच भिजत ठेवू. कणिक भिजतीये तोपर्यंत आपण पुरणासाठीची डाळ शिजवून घेऊ. तर पुरणासाठी इथं मी 2 कप हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ स्वच्छ धुवून तासभर भिजत ठेवली होती. डाळ बघा व्यवस्थित भिजलेली आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये डाळीच्या चौपट म्हणजे साधारण 8 कप पाणी उकळायला ठेवलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेली हरभऱ्याची डाळ पाण्यातनं उपसून घालायची आहे. लक्षात घ्या, पाण्याला उकळी आली की मगच डाळ घालायची, आधीच डाळ घालायची नाही. तर सगळी डाळ घातली. आता गॅस परत मोठा करूयात. याला ढवळून घेऊ आणि परत पाण्याला उकळी आणू. पाण्याला परत उकळी आली. आता गॅस एकदम कमी करायचा. यावर असं खोलगट ताट ठेवायचं आणि ताटावर साधारण ग्लासभर पाणी होतो आणि मंद आचेवर डाळ साधारण 1-6 मिनिटं शिजवून देऊ. 5-6 मिनिटांनी बघा ताटावरचं पाणी गरम झालेलं दिसतंय. आणि याला उघडून बघितलं तर डाळ अजून पूर्णपणे शिजलेली नाही आहे. डाळ एकदा ढवळून घेऊयात. जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला कट कमी पडतोय तर हे ताटावरचं गरम पाणी तुम्ही यामध्ये ओतू शकता. आता परत ताटावर पाणी ठेवूयात आणि मंद आचेवर डाळ चांगली मऊसूत होईपर्यंत शिजत ठेवू. फक्त दर 2-2 मिनिटांनी किंवा दर 3-4 मिनिटांनी याला ढवळून घ्यायचं आहे. तर इथं आपण पुरणाची डाळ शिजायला टाकलेली आहे. तर डाळ आपण आधीच तासभर भिजवून घेतली, त्यामुळं डाळ पटकन शिजते आणि एकदम मऊसूत शिजली जाते, त्यामुळं पुरणसुद्धा अगदी व्यवस्थित होतं. दुसरं म्हणजे डाळ शिजत असताना आपण ताटावर थोडंसं पाणी ठेवतो, त्यामुळं काय होतं, डाळीमधलं खालचं पाणी आटलं जात नाही आणि डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाते. तिसरं म्हणजे जर तुम्हाला वाटलं की कट थोडासा कमी पडतो आहे तर वेगळं गरम पाणी करत न बसता ताटावरचंच पाणी घाला. तुम्हाला जितका कट हवा तसं तसं तुम्ही दर 3-4 मिनिटांनी ताटावरचं पाणी ओतत राहा. जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्याला एवढा कट पुरेसा आहे तेव्हा तुम्ही ताटावरचं पाणी ओतणं बंद करा. तर डाळ कुकरमध्ये सुद्धा आपण शिजवू शकतो, पण डाळ अशी वर शिजवली तर हवा तेवढा कट आपल्याला काढता येतो आणि हवी तशी मऊसूत डाळ अगदी सहज शिजू शकते. तर इथं आपण डाळ शिजायला टाकून साधारण 5-6 मिनिट झालेली आहे. आता याला असंच साधारण 1/2 तास तरी शिजवून घ्यायचं आहे. फक्त दर 3-4 मिनिटांनी ढवळून घ्यायचं आणि गरज लागेल तसं ताटावरचं पाणी ओतत राहायचं. तर अजून 1-25 मिनिटांनी आपण चेक करूयात की डाळ कशी शिजली आहे. तर एकूण 1/2 तास होत आलेला आहे. तर हे बघा, डाळ अशी बोटावर घेतली तर शिजलेली आहे पण एकदम मऊसूत शिजलेली नाही, हलकासा आतमध्ये कण लागतोय. तर याला ढवळून घेऊ आणि अजून 5-6 मिनिटं मंद आचेवर शिजत ठेवू. तर अजून 5-6 मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 40-45 मिनिटांनी आपण चेक करूयात. तर हे बघा, डाळ आता बोटावर घेतली की लगेच मॅश होतीये. एकदम मऊसूत डाळ शिजलेली आहे.
अशीच डाळ आपल्याला पुरणासाठी पाहिजे. यापेक्षा खूप पण जास्त गाळ शिजू नका किंवा कच्ची पण ठेवू नका. तर डाळ आपली चांगली शिजलेली आहे. आता यातली थोडीशी डाळ मी अशी पळीमध्ये घेऊन त्याला काटे चमच्याने असं मॅश करून घेते. असं केल्यामुळं आपल्या येळवणीमध्ये थोडीशी डाळ उतरते आणि त्याच्यामुळं येळवणी चांगली दाटसर येते आणि आमटीसुद्धा तशीच होते. तर डाळ मॅश करून घेतली. आता याला ढवळून घेऊ आणि मोठ्या गॅसवर 2 मिनिटं असंच उकळत ठेवू. तर 2 मिनिटांनी डाळ खळखळ उकळली गेली त्यामुळं येळवणी अजून दाटसर झालेली आहे. गॅस बंद करूयात आणि याला गाळणीने गाळून येळवणी म्हणजेच कट आणि डाळ वेगळा करून घेऊ. तर डाळ गाळून घेत असताना जितकं शक्य होईल तितकं पाणी निथळून काढा म्हणजे मग पुरण पातळ होण्याची शक्यता खूप कमी होते. तर इथं बघा मी डाळ आणि पाणी वेगळं करून घेतलेलं आहे. डाळ चांगली निथळली गेली आहे. यामधली जी येळवणी आहे त्याची आपण कटाची आमटी करायची आहे. त्याचा व्हिडिओ उद्या तुम्हाला बघायला मिळेल. आत्ता आपण या डाळीपासून पुरण कसं शिजवायचं आणि पोळी कशी करायची ते बघूयात. तर इथं आपली पुरणाची डाळ चांगली शिजली. आपण कट आणि डाळ वेगळी करून घेतली. तर डाळ जेव्हा आपण गाळत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी ठेवू नका. जर जास्त पाणी त्याच्यामध्ये आपण ठेवलं तर पुरण पातळ होण्याची शक्यता असते किंवा आपल्याला खूप जास्त वेळ त्याला परतायला लागू शकतो. तर इथं मला एवढी डाळ शिजवण्यासाठी जवळपास 400 ग्रॅम डाळ असेल आणि कपने मोजलं तर 2 कप डाळ आहे. तर तेवढी डाळ शिजवण्यासाठी मला एकूण 30 ते 40 मिनिट लागले. तुम्हाला थोडा वेळ कमीही लागू शकतो किंवा जास्त लागू शकतो. डाळीची क्वालिटी कशी आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर आता यामध्ये आपण जो कट केला त्याची आमटी कशी करायची ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे सरितास किचनला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकन प्रेस करा म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला नेहमी बघता येतील. तर आता आपण कटाच्या आमटीचा कट तर काढून ठेवला आहे पण आता मस्त पुरणाला चटका कसा द्यायचा ते बघूयात. आमच्याकडे पुरण शिजवणं म्हणजे चटका देणं असं म्हणतात. तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरतोय. तर आपल्याला लागणार आहे पुरणाची जाळी किंवा पुरणयंत्र. तर इथं मी जाळी वापरते. एका भांड्यावर मी ही पुरणाची जाळी ठेवली. आता गाळून घेतलेली डाळ गरम गरम असतानाच जाळीवर काढून घ्यायची आणि याला पेलाने किंवा मॅशरने असं रगडून घ्यायचं आणि डाळ गाळून घ्यायची. डाळ गरम गरम असतानाच गाळायची म्हणजे मग ती पटकन गाळली जाते आणि हात दुखून येत नाही. पुरण यंत्र असेल तर तुम्ही त्यामध्ये ही डाळ गरम गरम असतानाच फिरवून घ्या. तर हे बघा डाळ मस्त वाटली गेलेली आहे. आता डाळीला चटका देऊ. पुरणाला चटका देण्यासाठी एक जाड तळाचं भांडं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये ही वाटून घेतलेली डाळ घालायची. यासोबत घालायचा आहे 2 कप बारीक चिरलेला गूळ किंवा तुम्ही गूळ पावडरसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गूळ वापरला तरी पण चालेल. आता गॅस थोडासा मोठा म्हणजे मध्यम ठेवायचा आणि गूळ विरघळेपर्यंत याला सतत ढवळत राहायचं आहे. तर 1-3 मिनिटांनी गूळ आपला विरघळलेला आहे. आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि पुरणाला दाटसरपणा येईपर्यंत याला असंच परतून घ्यायचं आहे. तर अजून 1-3 मिनिटांनी पुरण बघा पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसर दिसतंय. आता याला तपासून बघूयात की पुरण झालंय की नाही. तर हा कलथा यामध्ये असा जो रोवून बघितला तर तो नीट उभा राहत नाही आहे, खाली पडतो आहे. याचा अर्थ पुरण अजून थोडंसं पातळ आहे. याला अजून 1-2 मिनिटं परतून घेऊ. तर अजून 1-2 मिनिटं परतून घेतल्यानंतर आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण 5-6 मिनिटांनी पुरण आता थोडंसं घट्ट दिसू लागलं आहे. आता परत एकदा याच्यामध्ये हा कलथा रोवून बघूयात. आता बघा हा कलथा पडत नाही आहे. याचा अर्थ आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे. गॅस बंद करूयात. सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात 1/4 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालू. जायफळ आणि वेलची पावडर घालून याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि पुरण संपूर्ण थंड करून घेऊ. तर इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे. खरं बघायला गेलं तर पुरण शिजवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. डाळ अख्खी तशीच ठेवून गुळासोबत परतली जाते आणि मग पुरण जाळी किंवा यंत्रातून बारीक केली जाते. पण त्यावेळी काय होतं आपल्याला कधीकधी अंदाज येत नाही की डाळ आणि गुळ किती परतायचा जेणेकरून पुरण व्यवस्थित होईल. मग कधी पुरण पातळ होतं तर कधी कोरडं होतं. इथं आपण डाळ आधीच वाटून घेतो आणि मग परततो त्यामुळे पुरणाची कन्सिस्टन्सी कशी असावी हे आपल्याला समोरच दिसतं आणि आपल्याला जेव्हा हवा तेव्हा आपण गॅस बंद करू शकतो. तर इथं मी तुम्हाला ज्या खुणा सांगितल्या कलथा वगैरे
होऊन बघायच्या, त्या नक्की फॉलो करा, म्हणजे पुरण तुमचं पातळही होणार नाही किंवा घट्ट पण होणार नाही. दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे पुरण जाळी किंवा पुरण यंत्र असं काहीच नाही आहे, तुम्हाला मिक्सरवर पुरण करायचं आहे, तर ही जी गाळलेली डाळ आहे ती संपूर्ण थंड करून घ्या, अजिबात पाणी ठेवू नका. डाळ पूर्ण थंड झाली की मग मिक्सरमध्ये वाटा आणि मग परत पहिल्यासारखंच आपण जसं केलं तसं पुरणाला चटका देऊन घ्या. तर इथं आपलं पुरण तयार झालं आहे. आपली कणिक बिचारी कधीची मळून आपली वाट बघतीये, पोळ्या करायला घेऊ. तर हे बघा, कणिक आपण चांगली तासभर भिजत ठेवली होती, फक्त ओली करून ठेवली होती, फार असं तिंबत बसलो नव्हतो. पुरण होईपर्यंत कणकेने तिचं काम केलं आहे. कणिक मस्त मऊसूत भिजलेली आहे. आता आपल्याला फार काही करायचं नाही, 3-4 मिनिटं कणिक चांगली तिंबून घ्यायची आहे. तिंबत असताना थोडं थोडं तेल लावून तिंबायची, म्हणजे मग कणिक एकदम मऊसूत होते आणि पोळी लाटताना अगदी पटपट लाटली जाते. जर तुम्हाला वाटतंय की कणिक थोडीशी घट्ट आहे, तर या स्टेजला एकदा पाणी एकदा तेल असं लावूनसुद्धा तुम्ही याला मळून घेऊ शकता. आत्ता कणिक असतानाच चांगली मऊसूत आहे, त्यामुळं मी जास्तीचं पाणी लावणार नाही आहे. तर तेल लावून मी ही कणिक चांगली 3-4 मिनिटं तिंबून घेतली, लगेच पोळ्या लाटायला घेऊ. तर इकडे आपली कणिक तयार झालेली आहे, आपलं पुरणसुद्धा संपूर्ण थंड झालं आहे. आणि हे बघा, एकदम मऊसूत पुरण झालं आहे, खूप जास्त कोरडं नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आहे. पोळ्या लाटायला सुरुवात करू. तर इथं मी तुम्हाला 2 पद्धतीने उंडा कसा भरायचा ते सांगणार आहे. तर पहिली पद्धत आपली नेहमीसारखीच आहे. कणकेमधला छोटासा गोळा काढून घ्यायचा. जेवढा कणकेचा गोळा आहे त्यापेक्षा थोडा मोठा पुरणाचा गोळा घ्या, किंवा तुम्हाला जर पहिल्यांदाच करत असाल तर जेवढी कणिक आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा. आता ही कणिक आपण पिठामध्ये घोळून घ्यायची. तर इथं मी तांदळाची पिठी वापरते. तर 10 गोळा आपण तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेतला. याला असं वाटी करायची. वाटी करत असताना कडा पातळ ठेवायचा आणि याचा जो तळ असतो तो थोडासा जाड ठेवायचा. आता यामध्ये हा पुरणाचा गोळा भरायचा. अंगठ्याने आत दाबून कणिक वर आणायची आणि पुरण आतमध्ये दाबत जायचं. तर कडा याच्या अशा बंद करून घ्यायच्या. जास्तीची कणिक तुम्हाला वाटलं आहे तर ती काढून टाका किंवा तिथंच दुमडून घ्या. आता हा गोळा थोडासा चपटा करायचा. तर ह्या झाला पहिला उंडा करण्याचा प्रकार. दुसरा प्रकार सांगते. तर पहिल्यासारखाच छोटा कणकेचा गोळा घ्यायचा, त्याला पिठामध्ये घोळून पुरी एवढं लाटून घ्यायचं. आता त्यामध्ये तेवढ्याच आकाराचा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि मोदकाप्रमाणे कडा उचलून एकत्र आणायच्या. जेव्हा तुम्हाला जास्त पुरण पाहिजे आहे किंवा तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल तर उंडा भरण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. आता कडा बंद करायचा, जास्तीची कणिक काढून टाकायची आणि यालाही थोडंसं चपटं करून पिठामध्ये घोळवून घ्यायचं. आता यातला एक उंडा घेऊन आपण तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेतला. आता याला पोळपाटावर ठेवायचं, लगेच लाटायला घ्यायचं नाही. आपल्या बोटांनी याला पहिल्यांदा असं थोडंसं हलक्या हाताने दाबून पसरवून घ्यायचं. यामुळं काय होतं, आतलं जे सारण आहे किंवा पुरण आहे ते अगदी कडेपर्यंत सुरुवातीपर्यंत पासूनच जातं आणि त्यामुळं पोळी लाटायला सोपी जाते. तर जवळपास मी याला थोडंसं असं पसरवून घेतलेलं आहे. आता परत याच्यावर थोडीशी तांदळाची पिठी लावूयात आणि याला अगदी हलक्या हाताने लाटून घेऊ. पोळी लाटत असताना खूप जास्त जड हाताने लाटायची नाही, हलक्या हाताने लाटायची आणि मध्ये मध्ये थोडीशी उलटपलट करायची, म्हणजे ती एका बाजूने त्याचा पापुंद्रा खूप जास्त जाड होणार नाही आणि एकीकडून पातळ होणार नाही. गरज लागेल तसं मध्ये मध्ये तांदळाची पिठी भुरभुरायची. तर हे बघा, आपली पोळी लाटून झालेली आहे, पुरण अगदी कडेपर्यंत पसरलं गेलं आहे. पोळी भाजून घेऊ. पोळी भाजण्यासाठी तवा मध्यम गरम असावा, खूप कमी गरम नको किंवा अगदी कडकडीत गरम नको. तर तवा मध्यम गरम झाला आहे, यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. इथं मी तुपाचा वापर करते. आता ही पोळी अलगद उचलून तव्यावर टाकायची. पोळी टाकली की सुरुवातीला गॅस थोडासा मोठाच ठेवायचा. साधारण 1-1.5 मिनिटांनी पोळीवर असे थोडेसे बुडबुडे आले की पोळी अलगद उलटून घ्यायची. पोळी उलटली की गॅस तसाच मोठा ठेवायचा, कडेने तेल सोडायचं किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही तूपही सोडू शकता. तर हे बघा, मस्त पोळी टम्म फुगलेली आहे. अगदी तुम्हाला हवी तशी तुम्ही भाजा, कमी भाजायची असेल तर कमी भाजा किंवा मी भाजते तशी खरपूस पोळी भाजू शकता. तर मस्त खरपूस पोळी तयार झालेली, एकदम गुबगुबीत आहे. काढून घेऊयात आणि बाकीच्या पोळ्या अशाच करून घेऊ.
तर इथं आपण पोळ्या भाजून घेतल्या. पोळ्या करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची? पहिलं म्हणजे ज्यावेळी आपण उंडा भरतो त्याला थोडंसं चपटं करायचं, पिठामध्ये घोळून पहिल्यांदा आपल्याला हाताने दाबून ते पुरण कडेपर्यंत आणायचं आणि मग पोळी लाटायला सुरुवात करायची, म्हणजे पुरण अगदी कडेपर्यंत पसरतं. दुसरं म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं, त्यांना पिठी जास्त लावावी लागते आणि पिठी लावली की वरची कणिक असते ती शुष्क आणि कोरडी होते, कारण पिठीमुळं पाणी कमी होतं किंवा शोषलं जातं आणि मग पुरणपोळी भाजल्यानंतर वातळ होते. मग पुरणपोळी किंवा कणिक कितीही तुम्ही मऊ भिजवली असेल तरीसुद्धा असं होतं. तर त्याऐवजी काय करायचं, त्याऐवजी तांदळाचं पीठ लावायचं. तांदळाचं पीठ हे सरसरीत असतं, झटकलं की पटकन निघून जातं, त्यामुळं पोळी तर पटपट सरकतेच, त्यामुळं पीठ जास्त लावावं लागत नाही आणि जरी लागलंच तरी ते झटकून काढता येतं, त्यामुळं पोळी वातळ होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे पोळी भाजताना कधीही मंद आचेवर भाजायची नाही, गॅस मध्यम किंवा मोठा ठेवा, कारण पोळीचा पापुंद्रा अगदीच पातळ असतो, त्याला मंद आचेची गरज नसते, तो पटकन भाजला जातो. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची पुरणपोळी अगदी मस्त गुपगुपीत आणि लुसलुशीत तयार होईल. तर इथं आपल्या सगळ्या पोळ्या तयार झाल्यात, गरमागरम सर्व्ह करूयात. तर तयार झाली मऊ लुसलुशीत अशी गुपगुपीत भरपूर पुरण असलेली पुरणपोळी. तर इथं आपल्याला फक्त काही गोष्टी लक्षात घ्यायच्या, त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याच की स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे, कुठं काळजी घ्यायची, कुठे काय करायचं, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही पण अशा पद्धतीने पुरणपोळी नक्की करून बघा. पहिल्यांदाच करत असाल तरीसुद्धा तुमची पुरणपोळी चुकणार नाही. तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.